फेडी न पाक सारे हे माय मू तुझे मी फेडी न पाक सारे आनी नार दिला है सूर्य चंद्र तारे मी जिना दयुम शाह तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद जिजामाता माध्यमिक विद्यालय पिंपरखेडा येथील विद्यार्थी विषय वाटते कोरोना काळात मी पाहिलेली माणुसकी इंसानियत आज भी जिंदा है मगर थोड़ी मिलावट के साथ थोड़ी गिरावट के साथ और थोड़ी बनावट के साथ असं म्हणत असताना सुद्धा ही मला नाही वाटत की हे म्हणणे पूर्णपणे योग्य आहे असं म्हणतात की आजचा माणूस हा स्वार्थी आहे हो आहे तो स्वार्थी पण कशासाठी त्याच्या कुटुंबासाठीच ना आज प्रत्येक व्यक्तीला वाटतं की त्याचं कुटुंब सुख समृद्धीत राहावं म्हणून तो स्वार्थी झालाय नाही त्याला वाईट दुसऱ्यांसाठी असं म्हणत असताना सुद्धा ही मला वाटतं की माणसाची माणुसकी आज पण जिवंत आहे आज किती बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे कोरोना व्हायरस सारखी महामारी आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात पसरलेले आहे या महामारी मध्ये जी मदत लोकांना स्वतःकडून करता आली ती त्यांनी गोरगरीब जनतेसाठी केली काहींनी या महामारी मध्ये अन्नधान्य वाटप केले तर काही वेळा आर्थिक मदत सुद्धा केली आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी वाढत्या रुग्ण संख्येमुळे लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला हा निर्णय अगदी बरोबर होता लॉकडाऊन मुळे जनजीवन थोडे विस्कळीत झाले परंतु नरेंद्र मोदीजींनी हा निर्णय घेतला नसताना तर आज आपला संपूर्ण भारत देश कोरोना पीडित झालाच असता काही लोकांनी लॉकडाऊन नियमांचे अगदी काटेकोरपणे पालन केले तर काहींनी या नियमांचे उल्लंघन केले त्यामुळे तो वर्दीतला माणूस म्हणजेच आपले पोलीस कर्मचारी यांनी शहरातच नव्हे तर गावोगावी जाऊन लोकांना लॉकडाऊन नियमांचे पालन करण्यास सांगितले त्यांना नव्हती का कोरोनाची भीती तरी सुद्धा माणसाची माणुसकी आज पण जिवंत आहे तेव्हा लॉकडाऊन कोरोना काळात कोरोनाची महामारी आपल्या देशात वेगाने पसरत चालली होती जेव्हा आपण लॉकडाऊन मध्ये घरात बसलेलो होतो तेव्हा आपले डॉक्टर्स जे देवाचं रूप आहे असं म्हणतात आजही सिद्ध झाले त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता 24 तास कोरोना पीडितांची सेवा केली आणि जेव्हा कोरोना व्हायरस सारखी महामारी आपल्या देशात वेगाने पसरत चालली होती तेव्हा आपले जवान दिवस रात्र सीमेवर तैनात होते त्यांना नव्हतं का कुटुंब तरी सुद्धा माणसाची माणुसकी आज पण जिवंत आहे कोरोना काळात जनजीवन अगदी विस्कळीत झाले होते कामासाठी शहरी गेलेले कित्येक व्यक्ती या परिस्थितीमध्ये आबाद झाले होते काय करावे ते त्यांना सुचत नव्हते पहिले वाटलं की 10-15 दिवस आधी समस्या दूर होईल परंतु एखाद्या वेलीप्रमाणे ती तर वाढतच गेली शेवटी त्यांना गडावाचा गाव बरा समजण्याची वेळ आली हाल झाले भीक नको कुत्रावर अशी अवस्था त्यांची झाली होती कित्येकांना तर या परिस्थितीमध्ये आपले प्राण गमवावे लागले परंतु कोरोना काळात माणसातली माणुसकी जिवंत असल्याचे प्रसंग आपल्याला पाहायला मिळाले कोरोना काळात जेव्हा लोक शहरातून गावाकडे येत होते तेव्हा त्यांना कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी लोकांपासून थोडं दूर शेतात किंवा लोकांपासून थोडं दूर क्वारंटाईन केलं गेलं पण शेवटी त्यांना गावात येण्याची परवानगी दिलीच ना कोण कहता आहे की इंसानियत मर चुकी है वो अभी भी जिंदा है कोण कहता आहे की इंसानियत मर चुकी है वो अभी भी जिंदा है हाँ थोड़ी सब नहीं है थोड़ी ठह नहीं है पर इंसानियत अभी जिंदा है लोगों के दिलों में बुराई सही कहीं ना कहीं अच्छे का एक टुकड़ा जिंदा है कोरोना काळात आपले कुटुंब आपली जबाबदारी या संकल्पनेचा सर्वत्र फायदा होताना दिसला प्रत्येक व्यक्ती मास्क सॅनिटायझरचा उपयोग करताना एकमेकांपासून सुरक्षित अंतर बाळगताना दिसला जेणेकरून लोकांना कोरोनाची लागण आपल्यापासून दुसऱ्या व्यक्तींना होणार नाही याची काळजी प्रत्येक व्यक्ती घेत होता हीच तर माणुसकी कोरोना काळात कोरोनाची महामारी आपल्या देशात वेगाने पसरत चालली होती पण कोरोना व्हायरस सारखी महामारी आपल्या देशावर आली परंतु येणाऱ्या संकटाचा आपण धीराने सामना करायला शिकलो कोरोना काळात आपले डॉक्टर्स पोलीस कर्मचारी सफाई कर्मचारी हे आपल्या सेवेत तत्पर राहिले यांच्या कार्याला मी सलाम करते आणि आपले वैज्ञानिक तर दिवस रात्र कोरोना व्हॅक्सिन तयार करण्याचा प्रयत्न करत राहिले आणि त्यांच्या प्रयत्नाला एक दिवस यश मिळालेच अंधकार के बाद सवेरा तसंच कोरोना आजही उद्या जाईल परंतु येणाऱ्या संकटाचा आपण धीराने सामना करायला शिकलो कोरोना व्हायरस सारखी महामारी आपल्या देशावर पसरली त्यामुळे माणसातली माणुसकी जिवंत असण्याचे प्रसंग आपल्याला पाहायला मिळाले हे चित्र फक्त भारतातच नव्हे तर विदेशात सुद्धा दिसून आले आणि आपली भारतीय संस्कृती सर्वत्र पसरली विदेशातही झाला चमत्कार आलिंगन सोडून करता एकमेकांना नमस्कार विदेशातही झाला चमत्कार आलिंगन सोडून करता एकमेकांना नमस्कार ऐशोआरामाचा मान झुकवून अचानक आलाय भान जुनाट भारतीय संस्कृतीचा वाटून लागलाय अभिमान वाटून लागलाय अभिमान कोरोना काळात जेव्हा आपण घरात बसलेलो होतो काही जनता उघड्यावर होती त्याचे खाण्यापिण्याच्या तोंडात हाल होत होते त्यावेळेस कन्नड तालुक्याचे जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री सागरजी भैया जाधव सर व त्यांची टीम त्यांनी या महामारीवर मात करून स्वतः दवाखाने पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन मास्क सॅनिटायझर वाटप केले एकही दिवस घरी न राहता